इयत्ता दहावी विषय विज्ञान भाग दुसरा पाठ आठवा पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मुलानो मागच्या वर्षी आपण पेशींविषयी त्यांच्या प्रकारांविषयी रचनेविषयीची माहिती विस्ताराने अभ्यासली आहे तर आता मला सांगा पेशी म्हणजे काय सजीवांचे शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक असे लहानात लहान, लहान एकक म्हणजे पेशी होय बरोबर पेशी पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेची मदत घ्यावी लागते बरं मला सांगा उती म्हणजे काय शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात छान प्रत्येक उती ही एक विशिष्ट प्रकारचे कार्य करत असते जसे प्राणी शरीरातील स्नायू ऊती या शरीराच्या हालचालींसाठी गरजेचे असणारे आकुंचन व प्रसरण करत असतात आता सांगा मागील तुम्ही संदर्भात कोणत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली होती उती संवर्धन आणि जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान अगदी बरोबर उती संवर्धन आणि जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान या दोन तंत्रांवर संपूर्ण जैव तंत्रज्ञान आधारित आहे संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत प्राथमिक संस्कार प्रजनन विभाजन बहुविधन खोड मुलारंभ प्राथमिक काठिण्यकरण द्वितीय काठिण्यकरण अशा विविध प्रक्रिया संवर्धनात होत असतात बरोबर म्हणजेच या अगोदर आपण संवर्धनाने वनस्पतीची निर्मिती कशी केली जाते याचा अभ्यास केला आहे तर आता या पाठामध्ये आपण वनस्पतींमधील मूलपेशीप्रमाणे प्राण्यांमध्ये मूलपेशी असतात का व असल्यास कशा स्वरूपात असतात याविषयी अधिक विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत तर प्रथम पेशी विज्ञानाविषयी काही माहिती मिळवूया पेशी विज्ञान यापूर्वीच आपण पेशींचे प्रकार पेशींची रचना व पेशीतील अंगके यांची माहिती घेतली आहे यालाच पेशी विज्ञान असे म्हणतात पेशी विज्ञान ही एक जीवशास्त्राची शाखा आहे या शाखेमध्ये पेशी विभाजन व पेशी इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास केला जातो आता ही आकृती पहा या आकृतीला आपण नावे देऊया आकृतीत संवर्धन कसे केले जाते हे समजण्यासाठी केळीचे उदाहरण घेऊन उती संवर्धनातील विविध प्रक्रिया सांगण्यात आल्या आहेत सुरुवातीस प्राथमिक संस्कार होऊन ऊतींमध्ये प्रजनन किंवा विभाजन किंवा बहुविधन केले जाते त्यानंतर खोड मुलारंभ होतो म्हणजेच खोड व मुळे येण्यास सुरुवात होते त्यानंतर प्राथमिक काठिण्यकरण स्तर पूर्ण होतो द्वितीय काठिण्यकरण स्तरामध्ये रोप तयार होते त्यापासून स्त्रोत वनस्पती बनते स्रोत वनस्पतीचा कंद वापरतात त्यानंतर पुन्हा प्राथमिक स्तराकडे येतो हे चक्र कायम सुरू असते अशा पद्धतीने उतिसंवर्धन होते आता नावे दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पेशी विज्ञान जीवशास्त्राचा अभ्यास करताना हे जैविक घटक कसे एकमेकांवर अवलंबून आहेत ते पेशी विज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत भारतामध्ये पुणे व बेंगळुरू या ठिकाणी पेशींवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारल्या आहेत त्यातील पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आहे तर बेंगळूर येथे इन्स्टेम ही संशोधन संस्था संशोधनाचे कार्य करते आहे या संस्थेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण या व या संकेतस्थळांना भेट देऊ शकतो